चंद्रपुर जिले में अनेक प्रशासनिक अधिकारियों के तबादले हुए हैं और भद्रावती नगर परिषद के मुख्य अधिकारी की जिम्मेदारी डॉक्टर विशाखा शेट्टी को सौंपी गई है। सीटीवी न्यूज के प्रतिनिधि जावेद शेख ने उनसे मुलाकात की, प्रस्तुत है इस मुलाकात के कुछ अंश। चंद्रपुर जिले में अनेक प्रशासनिक अधिकारियों के तबादले हुए हैं और इसी संदर्भ में भद्रावती नगर परिषद की मुख्य अधिकारी के रूप में डॉक्टर विशाखा शेट्टी ने जिम्मेदारी संभाली है। इस दौरान सिटी न्यूज के विशेष प्रतिनिधि जावेद शेख ने उनसे विशेष मुलाकात की, प्रस्तुत है उस मुलाकात के कुछ अंश। नमस्कार, मैं डॉक्टर विशाखा प्रकाशराव शेट्टी, मुख्याधिकारी नगर परिषद भद्रावती। भद्रावती नगर परिषदेचा कार्यभार मी दिनांक 6 फेब्रुवारी 2023 घेतलेला आहे। यापूर्वी मी नगर परिषद गडचांदूर तालुका कोरपणा येथे कार्यरत होती। त्यापूर्वी नगर पंचायत ज्योती येथे देखील मी काम पाहिलेले आहे। चंद्रपूर जिल्ह्याचा मला यापूर्वी 5 वर्षाचा अनुभव आहे। भद्रावती शहर हे शहराला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेला आहे। मी माझ्याकडून नेहमीच हे प्राधान्य राहील कारण की आपण जे भद्रावती शहराची ही ओळख आणखीन जास्त ग्लोबल व्हावी यासाठी मी प्रयत्न करेल। भद्रावती नगर परिषदेने यापूर्वी देखील स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत अभियान मध्ये राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव कोरलेलं आहे। हे नाव कंटिन्यू ठेवण्याचा मी माझ्याकडून सर्वथा प्रयत्न करेल। या व्यतिरिक्त मी महिलांसाठी NULM अंतर्गत नागरी अभिजीवन अंतर्गत महिलांना जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळावे, त्यांना आपली आर्थिक प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करेल। मी चार्ज घेऊन 1 आठवडा झालेला आहे। माझ्या असे लक्षात आले आहे की NULM आणि तसेच आता नव्याने सुरू झालेल्या स्वनिधी योजनेअंतर्गत बऱ्याचशा केसेस या आपल्या बँकेकडे पेंडिंग आहेत, तर त्या निपटारा करण्याचा मी माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न करेल। आणि भद्रावती शहरातील महिला बचत गटा अंतर्गत त्यांना जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळायला हवेत यासाठी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेल। तसेच आपली चंद्रपूर जिल्ह्याची जी मागासवर्गीय जिल्हा नक्षलग्रस्त आदिवासीग्रस्त जिल्हा त्यांसाठी देखील आम्ही नवनवीन योजना आणायचा प्रयत्न करू। तसेच माझे सर्व भद्रावती नागरिकांना विनंती आहे की आपला नियमित कराचा भरणा करावा, पाणी आणि मालमत्तेचा टॅक्स दोन्ही भरावा, ज्यायोगे नगरपालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढून आपल्याला नगर परिषदेद्वारे जास्तीत जास्त सोयीसुविधा आम्ही पुरवू। धन्यवाद।